राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. भाजप प्रवक्त्यानं महाराजांना माफेर म्हटलं तरी मुख्यमंत्र्यांनी निषेधही केला नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर राज्यपालांना राष्ट्रपतींनी तातडीनं माघारी बोलवावं, तसंच भाजप नेत्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय. तर अशी विधानं महाराष्ट्र सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांचा हा अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होत्या सरकारमधून, कारण भाजपने केलेला अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता या अपमानानंतर. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. इथे तर भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राज्यपालांना अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे. महाराष्ट्र को हमेशा महाराष्ट्र के विचारधारा को बेइज्जत कर रहे हैं. ऐसे राज्यपाल को तुरंत राष्ट्रपति जी ने हस्तक्षेप कर उनको यहाँ से लेके जाने का हम भूमिका रख रहे हैं. और दूसरी बात है कि बीजेपी ने तुरंत माफी मांगना चाहिए, नहीं तो बीजेपी के नेताओं को महाराष्ट्र में हम लोग घूमने नहीं देंगे. महाराष्ट्र की जनता इनको कभी माफ नहीं करेंगे. एक तर छत्रपतींच्या विरोधात जे कट कारस्थान आज सत्तेत असलेले लोक करतायत हे दुर्दैवी आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि स्वाभिमानी मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आणि भारतातली जनता हे कधीच सहन करणार नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24